नमस्कार, मी हर्षाली हितगुजे। आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे आधुनिक आयुर्वेदाने मूळव्यात कायमस्वरूपी उपचार। आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले। डॉक्टर स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। तर डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे येथून BAMS पूर्ण केलं आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटी येथून केलं आहे। वेदामृत डे केअर पाईल्स अँड रिसर्च सेंटरचे ते MD आहेत आणि गेले 16 वर्ष ठाण्यामध्ये सेंटर चालवत आहेत। आत्तापर्यंत 15,000 अधिक रुग्णांवरती मिश्र उपचार पद्धतीने पाईल्स, फिशर, फिस्टुला यांसारख्या आजारांवरती यशस्वीरित्या उपचार त्यांनी केलेले आहेत। इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टॉल सर्जरी इन 2012 यामध्ये लायगेशन टेक्निक म्हणजे सूत्रबंधन या संदर्भात 200 अधिक रुग्णांचे शोध निबंध सादर केले आहेत। महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले मूळव्याधीवरील स्टुडिओ हॉस्पिटल आहे यांचं। तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात आधी आता आयुर्वेदाने बरेच आजार कमी होतात, तर या आयुर्वेदामध्ये मूळव्याधीसाठी काही पेनलेस केअर आहे का आणि त्याने ते कायमस्वरूपी बरं करता येतं का? बरं, कसं माहिती का हर्षाली, मूळव्याध जो आहे ना हा खूप जुनाट आजार आहे। म्हणजे जेव्हापासून माणूस उभ्याने चालायला लागला तेव्हापासून हा अर्श म्हणजे शत्रुवत वेदना देणारा आजार, तर तेव्हापासून ह्याच्यावरती उपचार पद्धती डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्या टाईम टेस्टेड आहेत। आयुर्वेद हे खूप जुनं शास्त्र आहे, 5,000 वर्ष जुनं शास्त्र आहे। त्याच्यात मूळव्याधीसाठी जे उपचार आहेत हे वर्षानुवर्षे त्याच्यावरती केल्यानंतर ते टाईम टेस्टेड असे उपचार त्यांनी डेव्हलप केलेले आहेत। आता जसं राहिला प्रश्न मूळव्याधीसाठी, तर मूळव्याधीसाठी आयुर्वेदामध्ये पुरातन कालापासून ज्या ट्रीटमेंट उपचार आहेत त्याला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे आत्ता आपल्याला मूळव्याध ही कायमस्वरूपी आणि हमेशा के लिए बरी करता येते। आता ती कशी? तर बघ, मूळव्याधीमध्ये एखादी मूळव्याध बरं करणं म्हणजे त्या 3 सेंटीमीटरच्या जागेमध्ये मूळव्याध म्हणजे काय, फिशर पण असतं, कधी मूळव्याध असते, फिस्टुला असतं, स्किन डिसऑर्डर्स असतात, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असतात, गुदभ्रंश असू शकतो, अशा त्या एवढ्याशा जागेत खूप सारे प्रकारचे आजार आहेत। आता आपण मूळव्याधीबद्दल म्हणूया। मूळव्याध म्हणजे काय? रक्तपुंजकांसकट काहीतरी म्युकोजल डिस्प्लेसमेंट होऊन एखादं बलुनिंगसारखं मांस बाहेर येणं, ह्याला मूळव्याध म्हणतात। तर त्याचे प्रकार आहेत, Grade 1, Grade 2, Grade 3, Grade 4। आता ह्याला बरं करणं म्हणजे तात्पुरता इलाज आणि कायमस्वरूपी इलाज। जेव्हा आपण कायमस्वरूपी इलाज म्हणतो ना तेव्हा 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या। एक, त्याचा होणारी जी रसद आहे ती रसद बंद करणं, म्हणजे त्याचा जो फ्लो असतो त्याला जे रक्त पुरवठा होतो तो बंद करणं। त्याच्यानंतर जी म्युकोजा डिस्प्लेस झालेली आहे तिला अपलिफ्ट करणं, ती वरच्या साईडला खेचली जाणं आणि ती फिक्स करणं, जे खाली मसल्स असतात त्याला ती फिक्स करणं। आणि जो रक्तपुंजक म्हणजे ज्याला आपण प्लक्सेस म्हणतो ते नष्ट करणं किंवा ते फायब्रॉस्ट करणं, हे प्रिन्सिपल जर फॉलो केले ना तर मूळव्याध ही कायमस्वरूपी नष्ट होते। आणि हेच मुळात आपण आयुर्वेदाने साध्य करतो। ते कसं? तर गुदद्वाराच्या आतमध्ये सूत्रबंधन प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की गुदद्वाराच्या आतमध्ये 6 सेंटीमीटर आतमध्ये ती मुळं पहिल्यांदा बंद केली जातात। एका विशिष्ट टेक्निकद्वारे जी म्युकोजा खाली आलेली असते तिला वरती खेचलं जातं आणि फिक्स केलं जातं। ती फिक्सेशन टेक्निक आणि अपलिफ्टिंग टेक्निक ही सुद्धा आपल्याला त्या सूत्रबंधनद्वारे केलं जातं। नंतरचा जो उरलेला पाईल्सचा प्लक्सेस आहे ना, त्याच्यावरती आपल्याकडे प्रतिसारणीय क्षार जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे त्या एका क्षाराने आपण केमिकल कॉटरायझेशन करतो आणि ते जे अख्खेच्या अख्खे प्लक्सेस आहेत त्यांना नष्ट केलं जातं। कधीकधी आपल्याला त्याच ठिकाणी मृदुक्षार असतात ज्यांचा pH साधारणपणे 8.2-8.4 असतो, त्याच्यापासून बनवलेले धागे, त्याच्याने मूळव्याध जर एकदा बांधली ना की 7-8 दिवसामध्ये ती आपोआप गळून पडते, नेक्रॉस्ट होऊन पेशंटला कळतही नाही आणि दुखतही नाही आणि खूप छान प्रकारचं फायब्रोसिस तिथे आपल्याला इंडक्शन करता येतं। हे झाल्यामुळे कुठलीही जखम न करता, कुठलीही कापाकापी न करता पेशंटला मूळव्याधीपासून कायमस्वरूपी बरं करता येतं। सो हा असा अजब गजब आणि जादुई उपचार आपल्या आयुर्वेदामध्ये असताना आपण उगाचच इथे एरर अँड ट्रायल करत बसतो। सो रुग्णांनी ना अगदी बिनधास्तपणे मूळव्याध कितीही मोठी असू दे, आयुर्वेदाच्या ह्या उपचार पद्धतीने कायमस्वरूपी आपल्याला बरं करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा पेनलेस उपचार आहे। नक्कीच। तर डॉक्टर सुधीर उदामले यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण सुरुवातीला पाहूयात। माझं नाव अरविंद मोरबाळे, माझं वय 61 पूर्ण झाले। मला फिस्टुलाचा कशाचा त्रास होता माहिती नव्हतं, पण मागच्या बाजूला इन्फेक्शन असं वाटत होतं म्हणून मी कुठल्या डॉक्टरांना कन्सल्ट करायचा विचार करत होतो आणि गुगलचे रिव्ह्यूज पाहिल्या आणि त्याच्यात वेदामृत हॉस्पिटलविषयीचे चांगले रिव्ह्यू मला आढळून आले आणि त्यात आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाहिली आणि मला वाटलं की आपण जाऊन डॉक्टरला भेटावं।
तर मी डॉक्टरांना भेटलो इथे, खूप छान वाटलं. त्यांनी संपूर्ण डायग्नोसिस केलं आणि त्याचं कारण सांगितलं की हे कशामुळं होतं, याची तुम्ही काळजी घेतली नाही तर काय होईल आणि लवकरात लवकर तुम्ही ऑपरेशन करा. आणि त्यांनी मला काही औषधं दिली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन शेड्यूल करायला सांगितलं. एक 15 दिवसांनी ते ऑपरेशन शेड्यूल केलं आणि माझ्या ऑफिसच्या कामामुळे मला ते लवकर शेड्यूल करता आले. पण डॉक्टरांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं गाईड केलं की तुम्ही 15 दिवस जर लेट करणार असाल तर ही काळजी घ्या, अमुक काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला त्रास तुमचा वाढणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीनंतर मी ऑपरेशन केलं. अतिशय सुंदर ऑपरेशन झालं, मला कुठलाही त्रास झाला नाही ऑपरेशनच्या वेळी किंवा त्याच्यानंतर. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की 2-3 दिवस तुम्ही काळजी घ्या, तशा पद्धतीनं काळजी घेतली आणि 3-र्या दिवसापासून ऑफिसला जायला सुरुवात केली. आणि मला आधी जी थोडीशी भीती अशी वाटायची ती बिलकुल पहिल्यांदाच भेटल्यानंतर कमी झाली ती, आणि ऑपरेशननंतर 2-3 दिवसांनी ती अजूनच कमी झाली. मी हरीश भांडारकर, मुंबई पोलीसमध्ये नोकरीला आहे. माझं पहिलं ऑपरेशन जून 2018 वेदामृत हॉस्पिटल ठाणे इथं झालं. ऑपरेशन सरांनी सजेस्ट केलं होतं लेझर आणि आयुर्वेदिक उपचार त्याच्यावर. मला सगळ्यात मोठं चांगलं वाटलं की आयुर्वेदिक उपचार होत आहे, त्याच्यामुळे मी इथं ऑपरेशन आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार झालो. हॉस्पिटलचे स्टाफ डॉक्टर्स खूपच चांगला कोऑपरेटिव्ह आहे, समजून सांगणारा आहे. सरांनी मला समजून सांगितलं त्याच्यामुळे मी ऑपरेशनसाठी तयार झालो. मी हा त्रास कमीत कमी 8-9 वर्षापासून सहन करत होतो, पण सरांच्या याच्यावर बोलण्यावर माझा विश्वास बसला आणि मी लगेच ऑपरेशन करून घेण्यासाठी तयार झालो. जर कोणाला आयुर्वेदिक आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही वेदामृत हॉस्पिटलला येऊ शकतात, सरांशी बोलून कन्सल्ट करून तुमचं ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. तर आत्ताच या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना फरक पडलेला आहे, मूळ व्याधासारखा आजार विथ ऑपरेशनमध्ये सुद्धा त्यांना त्रास झालेला नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरचाच तो आनंद सांगत होता की कशा पद्धतीने हे पेनलेस आहे. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की फिशरमध्ये वेदनारा ही ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये कशी करता येईल? अगदी अर्चली, कसं आहे माहिती आहे का, बघ तू फिशरची जर रचना बघितली ना, फिशर म्हणजे ऑलरेडी जखमच असते तिथे, आणि जेव्हा ती फिशर खूप जुनाट होतं ना तेव्हा एक मांस बाहेर येतं आणि ते मांस बाहेर येतं, ती जखम असते, गुदद्वार आकुंचन पावलेलं असतं आणि शी येताना किंवा महिला येताना त्या जखमेत अडकतो आणि इन्फेक्शन होतं. मग अशा अवस्थेत ना औषधं काम करत नाहीत, अशा वेळेस काही ना काही प्रोसिजर करावी लागते. प्रचंड दुखणं असतं, पेशंट धावत धावत डॉक्टरांकडे जात असतो. आता पूर्वीच्या काळात आहे ना आयुर्वेदामध्ये अग्निकर्म नावाचं एक म्हणजे उपचार पद्धती प्रचलित होती, वेगवेगळ्या प्रकारच्या शलाका वापरून ते अग्निकर्म केलं जायचं. परंतु आता त्याचीच जागा ह्या आधुनिक जे आपण जे बायोफिजिक्स म्हणतो लेझरने घेतलेली आहे. आता लेझरही तेच काम करतं, अग्निकर्माचंच काम करतं. तर आपण काय करतो, ज्याच्यामध्ये या फिशरमध्ये जे मांस बाहेर आलेलं आहे त्याला फिशरने त्या लेझरने आपण त्याला काढून टाकतो. काढून टाकल्यामुळे ती जखम तिथे थोडीशी जी जखम असते ती जाळली जाते त्या लेझरद्वारे. ते केल्यानंतर एक स्पिंक्टरलायसिस नावाची पद्धत आहे की ज्याच्याद्वारे आपल्या अंगठ्याचा वापर करून जी जागा छोटी झालेली असते, आकुंचन पावलेली असते, तिला नॉर्मल केलं जातं. म्हणजे एखादा रबर कसा स्ट्रेच करून थोडासा डायलेट करायचा तसा तो प्रकार केला जातो, कुठेही रिंग कट केली जात नाही. आणि त्याच्यावरतीसुद्धा आपण प्रतिसरण एक क्षार लावून केमिकल कॉटरायझेशन करून टाकतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणचं पेन निघून जातं आणि पेशंट कुठल्याही प्रकारची रिंग कट न करता पेशंटला बरं करता येतो. सो पूर्वीचं अग्निकर्म ते आज आपण आधुनिकतेच्या साथ घेऊन आपण लेझरचा वापर करतो आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर रोटेशनल फ्लॅप नावाची पद्धत आहे की त्या जखमेवरतीसुद्धा आपण जसं पांघरून घ्यावं तशी आतली अंतत्वचावरती चढवतो, त्याच्यामुळे तिथेही जखम राहत नाही, पेशंटला दुखतही नाही आणि पेशंट पेनलेस पद्धतीने फिशरमध्ये सुद्धा बरा होतो. सो पेशंटला जरी फिशर असेल, फिशरसारखं त्वचेसारखं मांस बाहेर आलं असेल, इन्फेक्ट झालं असेल, जागा छोटी झाली असेल, तरीसुद्धा आपण आयुर्वेदाने त्याला बरं करू शकतो. नक्कीच. तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या, या संदर्भातल्या ट्रीटमेंट घेतलेल्या आणखी काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. नमस्कार, मी विजय गांगड. मला काही वर्षापासून पायळीचा त्रास होता, पायळीस फिशर खूप त्रस्त झाले होते त्या त्रासामुळे. मी खूप इकडे तिकडे उपचार केले, खूप आयुर्वेदिक औषधं केले, माझं पैसे वेस्ट झाले, टाइम वेस्ट झाला, पण पायळीस माझा बिलकुलही गेला नाही. तर एका माझ्या मित्रांना रिकमेंड केलं की अशा ठिकाणी वेदावलंब म्हणून हॉस्पिटल आणि तिथे बेस्ट ट्रीटमेंट होते. म्हटलं चला आपण जाऊन बघू. तर तिथे गेलो, पाहिलं, सरांशी बोललो, त्यांनी सांगितलं की असं असं आहे, आपण अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट केलं. मी तर माझी सर्जरी झाली, सर्जरी झाल्यानंतर आज 2.5 ते 3 महिने झालेले आहेत.
एकदम काही मला बिलकुल त्रास नाही आहे. सर्जरीसाठी मला ऍडमिट व्हावं नाही लागलं. हार्डली मी 2-3 तासामध्ये मी घरी गेलो. पुढच्या 2 दिवसामध्ये मी जॉबला माझ्या जॉईन झालो आणि सरांनी मला एवढं छान रिकमेंड केलं आणि स्टेप बाय स्टेप कसं तुझा आधार बरा होईल, मेडिसिन्स कसे घ्यायचे, लाईफ कशी रिलॅक्स जगायची. मी खूप चंचल, खूप म्हणजे अतिचंचल होतो. मी खूप बोलायचं अति होतो मी. ओके, आता त्याने मला एवढं रिलॅक्स केलं की मी त्यांना म्हणजे खूप फॉलो करतो. माझे नाव प्रवीण सरदार साळुंके. मी सरकारी नोकरीला आहे. मला 2005 पासून पिस्तुला फिशर पाईलचा खूप त्रास होता आणि तो सहन करण्यासारखा सुद्धा नव्हता. माझ्या मित्रांच्या माध्यमातून मला डॉक्टर सुधीर उदामले सरांचं माहिती भेटली की सरांची ट्रीटमेंट खूप यावर खूप लाभदायक आहे बोलले. म्हणून मी ठाण्याला सरांचं पहिले एक हरी निवासमध्ये एक क्लिनिक होतं त्या ठिकाणी आलो. सरांची भेट घेतली. सरांना मी सांगितलं की मला 2005 पासून ह्या पिस्तुलाचा खूप त्रास होतोय आणि म्हणजे सहनसुद्धा करता येत नाही एवढा त्रास होत होता. त्यावेळेस सरांनी मला की यावर योग्य ते मला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर सरांनी मला की ते यावर आपण एक ते शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रीटमेंट करू बोलली म्हणून सरांनी सांगितलं आणि मी सरांच्या सांगण्यानुसार ऑपरेशन केलं. पण 2005 पासून ते म्हणजे 2005 पासून आत्तापर्यंत मला जो त्रास होत होता म्हणजे 16 पर्यंत तर खूप भयंकर त्रास होता. आणि 2016 31 डिसेंबर 2016 रोजी मी सरांकडून सुधीर उदामले सरांकडून मी ऑपरेशन केलं तर 2016 पासून तर आत्ता 22 पर्यंत मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. तर आत्ताच या आणखी काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या ज्यांना फिशरचा त्रास होता आणि त्यांची देखील वेदनाविरही ट्रीटमेंट झाली आणि या ट्रीटमेंटनंतर लगेच 2 दिवसात ते आपल्या डेली रुटीनला देखील जाऊ शकले. तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा काही त्रास असेल तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. यांचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर सुधीर उदामले आणि त्यांच्यासोबत आपण आधुनिक आयुर्वेदाने मूळव्यात कायमस्वरूपी उपचार कशा पद्धतीने करू शकतो यावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की फिस्टुला औषधाने बरा होतो का आणि फिस्टुलामध्ये कुठली पद्धत जास्त उपयोगी ठरते? बघ, फिस्टुला म्हणजे त्याला मराठीत बघंदर म्हणतात किंवा ज्याच्यामध्ये ना गुदद्वाराच्या बाहेर कुठेतरी पुळीप आलेली असते, होल पडतं आणि त्याच्यातून पस, लसिका, स्त्राव वगैरे निघतो आणि एक होल गुदद्वाराच्या आतमध्ये पण असतं. तर विचार कर, नळकंडासारखी रचना, आतमध्ये एक होल आणि बाहेर एक होल, हे आतलं होल बंद कसं होणार? मग जर ते बंद औषधाने होऊ शकत नाही तर याचा अर्थ फिस्टुला औषधाने बरा होणार नाही आहे. आता फिस्टुलासाठी कसं आहे, मार्केटमध्ये 9-10 प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. कोणी कुठली पद्धत 40% यशस्वी, कुठली पद्धत 60% यशस्वी, कुठली पद्धत 70% यशस्वी, कधीकधी 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण. असं जरी असलं ना तरी फिस्टुलामध्ये ना बरं करायचं असेल, ह्याला कायमस्वरूपी जर बरं करायचं असेल ना तर 3 गोष्टींवर महत्त्वाचं लक्ष दिलं पाहिजे. एक, आतलं होल बंद झालं पाहिजे. दुसरं, रिंग कट होता कामा नये, कंट्रोल जाता कामा नये आणि जखम खूप मोठी होता कामा नये. जर ह्या 3 गोष्टींचं जे इन्फेक्शन आहे, जखम आहे, रिंग आहे आणि आतलं होल, ह्या 3 गोष्टींकडे जर बारकाईने आपण लक्ष ठेवलं तर फिस्टुला वापस होत नाही. त्यासाठी आपण आता ह्या सगळ्या ज्या पद्धती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ना त्याच्यामध्ये ह्या रिंगचं कंट्रोल जाणं, रिंग कट करणं, गुदद्वाराचं होल बंद न होणं, हे सगळ्या गोष्टींमुळे ह्याच्यात कॉम्प्लिकेशन्स होतात. पण ही जी आयुर्वेदातली टाईम टेस्टेड जी काही मेथड आहे ज्याला क्षारसूत्र म्हणतात, ह्याच्यामध्ये आपण पार्शल फिस्टुलॉक्टॉमी विथ क्षारसूत्र किंवा लेझर विथ क्षारसूत्र किंवा प्रतिसारणीय क्षार विथ क्षारसूत्र असं कॉम्बिनेशन करतो. क्षार सूत्र का आपण घेतो, कारण आपल्याला ती रिंग जी आहे ना ती कट नाही करायची आणि आतला होलही बुजवायचं आहे. एखादा बर्फाचा खडा असेल, त्याला समजा आपण एखादी तार गुंडाळली तर थोड्या वेळानंतर तो बर्फ पण वेगळा होतो, तारही वेगळी होते. तेच प्रिन्सिपल क्षारसूत्राने होतं की रिंग पण कट होत नाही, ती आपोआप हील होते. कटिंग हिलिंग एका वेळेस चालू होतं, आतलं होलही बंद होतं आणि तो फिस्टुलातल्या आतलं इन्फेक्शन पण नष्ट होतं, कुठल्या मोठ्या जखमाही होत नाहीत. लेझरचा वापर केल्यामुळे ज्या मोठ्या मोठ्या जखमा आहेत त्याही कंट्रोलमध्ये येतात. सो हे जे अत्याधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद शास्त्राचं जे कॉम्बिनेशन केलं आहे त्याच्यावर फिस्टुलासुद्धा कायमस्वरूपी बरा करता येतो आणि एकाच उपचारामध्ये तो बरा होऊन जातो ही इथे मी खात्रीलायक सांगू शकतो. नक्कीच. तर डॉक्टरांनी आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने ट्रीटमेंट केलेल्या आणखी काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. नमस्कार, माझं नाव विद्यासागर शेट्टी. मला पिस्टुलाचा प्रॉब्लेम होता जवळजवळ 2021 पासून. मध्यंतरी मी थोडेसे बरेचसे ट्रीटमेंट बाहेर केले आणि नामांकित हॉस्पिटलला पण गेलो होतो,
पण तिथे काही सक्सेस नाही झालं. पण मला डॉक्टर सोनाली कवटेकर बी ए जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी मला इकडं वेदामृत हॉस्पिटलला रेफर केलं साधारणतः June 2022. आणि गेले बरेचसे म्हणजे ट्रीटमेंट डॉक्टर सुधीर आणि डॉक्टर रुपेश यांनी खूप मेहनत घेतली. माझं व्यवस्थित फिस्टुलाचं जे इश्यूज होता तो क्लिअर केलेला आहे. आणि थँक्स टू डॉक्टर रुपेश ऑल्सो की ज्या ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला मोरल सपोर्ट जो द्यायचा होता तो डॉक्टर रुपेशने खूप चांगला दिला, डॉक्टर सुधीनेही चांगला दिला. आणि मी अगदी आता एकंदरीत फिस्टुलामधून क्लिअर झालेलो आहे, प्रॉब्लेम्स माझा सक्सेस झालेला आहे. त्यामुळे मी थँक्स टू डॉक्टर रुपेश वन्स अगेन. मी समीर पैठणकर राहणार मुरबाड. मला फिस्तुलाचा जवळपास 2 वर्षांनी त्रास होता आणि याच्या डॉक्टर उदमले वेदांत हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी मी 2 ठिकाणी माझी सर्जरी झाली होती. पण तरी माझा काय एवढा मला म्हणजे सक्सेस नव्हता, परंतु फिस्तुलाचा प्रॉब्लेम ट्रॅक माझे चालूच होते. पण मला माझे मित्र गणेश पोडवालनी पहिले पण सांगितलं होतं फर्स्ट टाइम का तू वेदांत हॉस्पिटलला जा, पण मी इथं न येता एक वेगळ्याच ठिकाणी गेलो होतो. पण मला तिथं काही व्यवस्थित माझा वाटला नाही. परत माझा ट्रॅक ओपनच होता आणि मी नंतर परत मला त्याने गणेश सांगितलं तू जर गेलता का, पण नाही गेलो. मी 1.5 वर्ष त्याच्यामुळे त्रासामध्ये होतो. त्यानंतर गणेश मला बोलला का तू सरांना जाऊन एक वेळ भेटतो. मी सरांकडे आलो, सरांनी माझी एक सर्जरी केली आणि त्यांची जी ट्रीटमेंट करायची पद्धत होती ती म्हणजे मला वाटते एकदम आजच्या पोझिशनला फिस्तुल्यासाठी सरांसारखा डॉक्टर नाही, उदमलेसारखा डॉक्टर नाही. आणि त्यांनी मला ज्या प्रॉब्लेममध्ये काढला मी रात्रभर झोपत नव्हतो. 24 तास जागा राहायचो. मी 2-3 झोपेच्या गोळ्या खाऊन मला झोप येत होती. मी 7 महिने कंपल्सरी बेड रेस्टला होतो. पण सरांनी मला ज्या प्रकारे ट्रीटमेंट केली आणि त्यांचा स्टाफ आणि जे आमचे राऊत सर आहे उदमले सर यांनी जी मेहनत घेतली आणि जी त्यांनी ट्रीटमेंट केली त्यामुळे मी आता 100% व्यवस्थित आहे. आणि मला सरांनी न सांगता मी त्यांना बोललो मला तुमच्याबद्दल रिव्ह्यू द्यायचा आहे. तुम्ही त्याला युट्यूबवर टाका, कुठे पण टाका, मला सरांबद्दल आदर. सरांनी माझा जीव वाचलेला आहे त्यामुळे मी हा रिव्ह्यू देईल. मला सरांनी सांगितलं नाही का तू दे का नाही दे का नको करू. पण जो प्रकारचा हा हॉस्पिटल आहे, इथला स्टाफ आहे, ते माणसाला त्रास देत नाही आणि त्यांच्या हिशोबाने ते एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे मी बोलतो कोणालाही काही करायचं असेल तर फिशरसाठी तुम्ही बिंदास या, मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि मी तुम्हाला पर्सनली इकडे घेऊन येईल. तुम्ही इथे तिकडे जाऊ नका. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाहिजे फिस्तुला फिशरसाठी सर एक नंबर आहे. तर आताच आणखी या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात, कशा पद्धतीने त्यांना 100% फरक पडलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, तुम्हालाही काही अशा पद्धतीचा त्रास असेल तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुमच्या डे केअर पाईल स्टुडिओ क्लिनिकविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कारण का खरं तर एवढ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, नक्कीच 100% फरक पडलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही तुमची काय वैशिष्ट्य सांगाल हॉस्पिटलची आमच्या प्रेक्षकांना? बघ, हे जे मूळव्याधीचं सर्वस्वी वाहिलेलं हॉस्पिटल आहे, म्हणजे मूळव्याधीशी रिलेटेड त्या गुदद्वाराशी रिलेटेड जे काही आजार आहेत ना, त्या सगळ्यांचं सोल्युशन एका छताखाली आहे. मग ते इन्व्हेस्टिगेशन असू दे, त्या ब्लड टेस्ट असू दे, कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन्स माहिती, म्हणजे आपण आयुर्वेद, होमिओपॅथिक, त्याच्या त्याच पद्धतीने योगशास्त्र, आहारशास्त्र ह्या सगळ्यांचा वापर करून त्या पेशंटला सगळं कसं एका छताखाली मिळेल याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रोक्टोलॉजीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याच्यासाठी आधुनिक उपचार आणि आयुर्वेद याचा सुयोग संगम साधून त्या आजाराला कायमस्वरूपी बरं करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि असं नाही की प्रत्येक वेळी सर्जरीची गरज असते. जसं नाही का मूळव्याधीच्या ग्रेड 2 ग्रेड 1 औषधं चालतात, फिशरमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधं चालतात, फिस्टुलामध्ये औषधं चालत नाही, प्रोक्टायटीस म्हणजे त्याच्यामध्ये औषधं चालतात, IBS सारखे आजार आहेत जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामध्ये औषधं चालतात, स्किनचे जे प्रॉब्लेम्स असतात गुदद्वाराच्या अवतीभोवती तिथे औषधं चालतात, गुदभ्रंशाला औषधं चालत नाहीत. तर असं जे काय आहे ना, योग्य मार्गदर्शन, योग्य डायग्नोसिस आणि कायमस्वरूपी उपचार, आणि तेही पेनलेस, कुठल्याही प्रकारचं पेन न होता, कुठल्याही प्रकारचं मेजर इंटरवेंशन न करता पेशंट 2 तासात घरी गेला पाहिजे आणि 2 तासात कामावर सुद्धा हजर राहिला पाहिजे. हे आयुर्वेदाचं खासियत आहे. म्हणजे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्राचा उपयोग करून त्या रुग्णांना कसं त्याचं आयुष्य सुखाने व्यतीत करता येईल आणि ह्या अवघड जागेचं दुखणं आपल्याला खूप सोपं करून सॉल्व्ह करता येईल याच्यासाठी ते वेदामृत हॉस्पिटल आहे. नक्कीच. तर डॉक्टर सुधीर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
तर आधुनिक आयुर्वेदाने मुळव्यावर कायमस्वरूपी उपचार करता येतात आणि या विषयावर आपण डॉक्टर सुधीर उदामळे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. एखाद्याला मुळव्यात झाला आहे हे कसं ओळखावं, परत त्याच्यावर कशी ट्रीटमेंट करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाने आता यावर कशा पद्धतीने मात करता येते यावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. स्क्रीनवर यांचे नंबर फ्लॅश होत आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.